मी दीपक आबा, मी सांगोलकर. अरे काय टॉपिक, काय निवेदन, काय आहे हे निवेदन? लय मोठं आहे. कसलं? कसं माहितीये का? स्वर्गीय ह ब प काकीसाहेब, स्वर्गीय काकासाहेब यांची आबासाहेबांना शिकवण होती थोडं मोठं ऐकाव. त्यामुळं एक वेळेस आबा देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या आबांनी ऐकून स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांना 11 वेळेस मदत केली आणि आमदार केलं. शेख भैया आता कसं आहे, तुम्ही जर 2 दिवस जवळात आला तुम्ही मला त्याबानी केलं, मी तिसऱ्या वेळेस तुम्हाला म्हणायला पाहिजे शेख भैया चला त्या घेऊ म्हणून. मी म्हणणं योग्य आहे का नाही? हा, आम्ही तुम्हाला 11 वेळेस मदत केली. आता आबांनी मी सांगितलंय, आबांनी बापूंना बी मदत केली, बापूंना आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख ह्या दोघांनी मोगळे मनाने आबांना मदत कराव का कराव हे बी सांगतो. आबांना मदत का कराव? आबांनी जनतेचे प्रश्न जवळा म्हणून किंवा मी आबांच्या घरासमोरच आहे म्हणून हे बोलत नाही. तुम्ही कुठेही जावा आणि गेलाय पण शेख भैया, तुम्हाला आतापर्यंत दीपक आबांचे कार्य चांगलं कळलेलं. आणि 2024 दीपक आबा आमदार व्हाव हे सर्व जवळेकरांची इच्छा आहे आणि तो आम्ही निर्धार केलाय. आमचं काय जरी झालं, आम्ही दिव्यांग लोक आहे, मला तर आबा भरपूर सपोर्ट करतील. मला आबांच्या जागा उपलब्ध संजय नेदरांना गांधीचे पैसे किंवा श्रावंबाळचे पैसे हे आबांनीच दिले. हा, आबांनीच दिले. आणि आज जर काकासाहेब असते, काकासाहेब एवढंच म्हणले असते पुत्र भाऊ आयशा गुंडा त्याचं तिन्ही लोक येणार ह्या म्हणतात आम्ही. धन्यवाद. आणि आबा आमदार 100%. तुम्हाला काय बोलावं असं वाटतं? काय नाही, आमचे आवाज येणार आहेत. बरं, हा आबा 100% येणार. हो, जिकडे जाईल तिकडे आबाचाच गुलाल असतोय. बरं, येणाऱ्या काळात आबाच तुम्हाला येणार. तुमच्या मध्ये किती मताधिक्य पडेल त्याला? हा, किती मताधिक्य पडेल? गावातून लीड जाणार ते जवळातून. जवळा गावातून आणि जवळा जिल्हा परिषद गट आहे ना तुमचा जवळा? हा, जिल्हा परिषद गटातून जातील का लीड? हो. किती पर्यंत जातील जिल्हा परिषद गटातून? तरी बी 7 पर्यंत जाते. 7000 ह्याच्यानं लीड जाते. खाली बसाहेब, आपणाला काय वाटतं येत्या येणाऱ्या निवडणुकी संदर्भात? आबा येणार निवडून. आबा निवडून येणार. आपण काय करता व्यवसाय? सलूनचा व्यवसाय. बरं, या संदर्भात तुमच्या व्यवसायासंदर्भात बऱ्याच वेळा अडीअडचणीच्या टायमाला किंवा ह्या वेळेस तुम्हाला आबाच आपल्या सहकार्य करते. आबांच्याच माध्यमातून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी, गाळा आपल्याला आबाने दिलाय, ह्या दिलेला गाळा तो आबाने. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आबांचाच तुमच्या किती मताधिक्य निवडून येतील वाटतं तुम्हाला? 5-6 हजारांनी येते. 5-6 हजारांना जिल्हा परिषद गटात का जवळात तुम्हाला? जवळात प्रॉपर जवळातून 5-6 हजार. आणि जिल्हा परिषद गटातून किती येतील? जिल्हा परिषद गटातून जास्त येत. जास्त मताधिक्य नाही. बरं, ह्याच्यातलं काय बोलावं? बाबासाहेब देशमुख. बाबासाहेब देशमुख बसतील का? बरं, बाबासाहेब देशमुख बसणार. हे कशामुळे बसतील असं वाटतं तुम्हाला? अहो, कामच त्यांची तसे. काय नेमकं काय घ्या तुमच्या गावासाठी काय काय त्यांनी केलं? कुठलीच अडचणी होतील नाही. म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेब देशमुख 100% मी येतील गोलालाच घेऊन आज तयार झाले. बरं, ह्याच्या अगोदर त्यांचे आजोबा तालुक्याचे आमदारपदी कार्यरत होते, त्यांच्या कार्यकर्तृत्वामध्ये. हो, आणि आता तुम्ही जे म्हणताय बाबासाहेबांच्या, आता त्यात काय जाणवलं का तुमचं दोघांचं? सेमच आहे दोघांचं. बरं, काय कशी परिस्थिती त्यांच्यात आणि ह्यांच्यात साम्य जाणवलं तुम्हाला? उघडच दिसतंय ना. सांगा बाबासाहेबांशी बिन गेलं तर कधी कार्यकर्त्यांना बोलवा ही कधी संबंध येत नव्हता. ह्यांच्याविषयी मी तसंच म्हणजे डायरेक्ट संपर्क. तुम्ही डायरेक्ट जनतेशी संवाद त्यांचा डायरेक्ट आबासाहेबांच्या पद्धतीनं बाबासाहेब संवाद होता. बाबासाहेब तालुक्याचा आमदार हा कसा असा असं वाटतं तुम्हाला? बाबासाहेब देशमुख असा. पण कशा पद्धतीने त्यांनी कार्य? चांगला माणूस आहे, चांगला माणूस आहे, एक नंबर कार्य करतात. कुठल्या गोष्टीला बोल तरी येते. आता कधी फोन केला तरी नड्या अडचणी कुठली असू द्या, बारका कार्यक्रम असू द्या, छोटासा असू द्या, बारसा असू द्या, कुठली कार्यक्रम असू द्या, 100% येणार मी येणार. म्हणजे प्रत्येक कार्याला कुठले कार्यक्रम मी सांगा नक्की 100%.
त्यामुळे रोज जवळ 5 वेळा आहे. आता मला सांगा, तुम्ही म्हणताय बाबासाहेब देशमुख निवडून येतील, होय, तुमच्या या जवळे गावातून बाबासाहेब देशमुख यांना किती मता देखील जायला असं लय लिडनं जाईल तरी साधारण तुमच्या अंदाजे? साधारणपणे तरी बिन भरपूर लिडनं जाईल. अंदाज असं बाबा एवढ्या लिडनं जाऊ शकते एवढ्या याच्यातून जवळ गावातून एवढ्या चारीवाडीतनं लिड जातो. हां, चारीवाडीतनं लिडनं जातो फुल. साधारण कितीपर्यंत जायला वाटते? एवढं काय माहित नाही, भरपूर जाते. म्हणजे तुमच्या मता देखील भरपूर जाते, एवढा विश्वास आहे आपल्याला त्याचा, 100 टक्के विश्वास आहे आपल्याला. त्यांच्यासाठी तुमची कार्यप्रणाली काही काय वाटेल ते आपण करू शकतो, शकणार त्यांचं काय पाहिजे ते करू शकतो आपण. हो, सध्या तालुक्यामध्ये राजकीय घडामोडीला जोर आला आहे, जिकडं बघेल तिकडे राजकीय चर्चा चालू आहेत. तुमच्या गावातून काय चर्चा आहेत? आमच्या गावातून फक्त दीपकबा साळुंके पाटील. दीपकबा इतर बी उमेदवार आहेत की? दीपकबांनी विकास केला, विकास आहे म्हणून सर्व दीपकबांच्या पाठीमागे जातील. म्हणजे या तालुक्यामध्ये या गावामध्ये या परिसरामध्ये दीपकबांनी विकास केला आहे म्हणून तुम्ही त्यांना निवडून द्यायचा आहे? येणाऱ्या काळामध्ये दीपकबांचं व्हिजन काय असणार आहे, काय वाटतं तुम्हाला? व्हिजन फक्त विकास, विकास, विकास सोडून बाकी व्हिजन काय नसणार आहे? विकास सोडून काय, पाणी तर आबांनी आणलेलंच आहे, ऑलरेडी कोरडाने दिलं पाणी सोडलं होतं, मान्ना दिलं पाणी सोडलं होतं, शेतकऱ्यासींना काय लागतं? पाणी झालं का सर्व झालंच, ओके, रस्ते वगैरे सगळे व्यवस्थित आहेत, त्यामुळं काय अडचण नाही. आता हे तर आपण सर्व केलं आहे, आता तुम्ही सर्व मतदार म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून काय करणार होता? आपणच्या पाठीमागे राहणार. म्हणजे काय म्हणून प्रचार यंत्रणा कशी असणार आहे तुमची? प्रचार यंत्रणा चांगली नाही, कशी असणार आहे प्रचार यंत्रणा? प्रत्येक घरोघरी जाणार, आबांची मशाल घरोघरी पोहोचवणार आणि सर्व मतदारांना सांगणार आपले आबाबाबा आहेत, आबांना निवडून आणायचं. म्हणजे ज्या पद्धतीने आपण ग्रामपंचायतचं इलेक्शन लढतो त्या पद्धतीने निवडणूक लढणार. धन्यवाद. काय म्हणतो तुम्हाला सध्याच्या राजकीय घडामोडीवर? आबा आमदार व्हावं एवढी चर्चा. दीपकबा बरं, तुम्ही आता कसं नियोजन कसं चालू आहे? काय एकदम चांगलं गावामध्ये वातावरण? वातावरण एकदम चांगलं. परिसरात? होय, परिसरात सगळ्या वाड्या वस्तीवर चांगलं. आता सोमवारी आबा अर्ज भरायला जाणार? आम्ही येणार सगळे जाणार. आता ज्वारी एक 5-6 हजारापर्यंत जावावी, 5-6 पर्यंत. मका एक जावावी 3 पर्यंत. 3 पर्यंत जनावर आहेत का? जनावर आहेत की? बरं, जनावराचा दुधाचा दर काय असेल? दुधाचा दर आता सध्या 27 रुपये आहे. बरं, परवडतोय काय? नाही परवडत. किती साधारण दर असा वाटतो? सर्वसाधारण 30 पुढं दर असावा. 30 पुढं असावा. बरं, हे सगळं झालं. शासनाने बऱ्याच, आत्ताच्या गेलेल्या शासनाने बऱ्याच योजना राबवल्या, त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्यात का? काय पोचले त्या, काय पोचले नाही त्या, असं काय कारण कशामुळे पोचले असं काय? हे शासकीय काम आहे ना, त्याच्यामुळं कधी पोचते त्या कधी नाही त्या, त्यामुळे पोचलेलं नाही त्या. हा, म्हणजे त्या व्यवस्थित तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचव असं तुम्हाला वाटतं? ठीक आहे, हे झालं सगळं तुमच्या या शेतीविषयक तुमच्या ज्या ह्याच्याबद्दल. येणाऱ्या आता आपल्या तालुक्याच्या ह्याच्यामध्ये जी निवडणूक आता लागलेली आहे, त्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार यामध्ये आले, यामध्ये येणारा उमेदवार हा कसा असावा असं वाटतं तुम्हाला? चांगल्या प्रतीचा असावा, जनतेची सेवा करणारा असावा असं वाटतंय. जनतेची सेवा करणारा प्रतिनिधी असावा, चांगल्या प्रतीचा प्रतिनिधी असावा, असा प्रतिनिधी कोण असावा असं तुम्हाला वाटतं? काय आता बापू बी आहेत, आबा बी आहेत, त्याच्यामुळे आता दोघांचंही काम चांगलं आहे त्या बाबतीत. मग आता तुम्हाला आता जे दोघं बी उभारले, तुम्हाला काय वाटतं कोण निवडणे वाटतं तुम्हाला? आताच काय सांगता येत नाही ना, इकडं आबाचा पण म्हणजे जोर आहे, बापूचा पण जोर आहे. तुमच्या मते कसं होईल काय सांगता येत नाही तसं, म्हणजे संभ्रम आहो. हां, येणारा तालुक्याचा आमदार कोण असं वाटतं? दीपकबा साळुंके पाटील. दीपकबा साळुंके पाटील का होईल असं वाटतं तुम्हाला? अर्धी रात्री गेले तरी आपलं सहकार करणारा माणूस आहे, एक नंबर माणूस आपल्याला. मग ह्याच्या अगोदर पण दीपकबा साळुंके पाटलांनी दोघांना बी सहकार्य केलं होतं? केलं होतं, पण त्यांनी जाण ठेवली नाही. आता तुम्हाला त्यांच्याबद्दल काय सांगा वाटतं? त्या 100% आभा देणार. आभा येणार की? त्या त्यांच्या ज्या आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं बोला वाटतं? त्यांनी सहकार्य आपल्याला करा पाहिजे. त्यांनी चेकअपला त्यांनी पाठिंबा दिलता आणि बापूला पाठिंबा दिलता, दोघाला त्यांनी निवडून आणलं होतं, त्यांनी दोघांनी मला आबा निवडून आणा पाहिजे. आता सध्याच्या या जवळ्या गावातून तुम्हाला काय वाटतं आबाला किती मताधिक्य जायला असं वाटतं? भरपूर मतं येतील तरी साधारण अंदाज तुमचा या या मत? 5-10 हजार. 5-10 हजारांना जवळातून लीड जाणार, लीड जातील 100%. कार्यकर्ते म्हणून काय चालू आहे सध्या? सध्या कार्यकर्ते म्हणून जेवढं आतापर्यंत आबांनी जेवढी या सांगोल तालुक्यात कामं केलीत तेवढी सगळी कामं प्रत्येक घरात आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं काम सध्या आम्ही करत आहे.
म्हणजे कसं पोहोचवत आहे सोशल मीडिया का प्रत्यक्षात जाऊन? प्रत्यक्षात जाऊन सोशल मीडिया जेवढं करता येईल ज्या पद्धतीने पोहोचवता येईल त्या पद्धतीने सध्या पोहोचवायचं काम चालू. लोकांचा प्रतिसाद कसा? एक नंबर. प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या हृदयात फक्त दीपक आबा साळुंके पाटीलच हे नाव आहे आणि सध्या दुसरं नाही. आणि सध्या ह्या सांगोली तालुक्यात मशालच येणार आणि मशालीशिवाय कुठल्याही जनतेतल्या कुठल्याही ज्यांची ज्यांची कामं केलीत त्यांना सगळ्यांना वाटतं मनापासून आणि जेवढ्या जणांची कामं केलीत त्यांना सध्या काय वाटतंय आत्ता सध्या आम्हाला एकच चान्स आला आहे आबांसाठी मत टाकायला. ह्या 40 वर्षात 40 वर्षात पहिल्यांदाच असा चान्स आबांसाठी मत टाकायला. ज्यांची ज्यांची 40 वर्ष कामं झालीत त्यांना सध्या मनापासून आनंद होतोय की ह्यावेळेस आम्हाला फक्त दीपक आबांना मतदान करायला भेटते. पण आता तुम्हाला असं वाटतंय पण आबांनी ज्या नेत्यांना साथ दिले त्यांना वाटतं की आमदार व्हावं म्हणून? आता कसं आहे माहीत आहे का ज्यांना 30-35 वर्ष मदत केली त्यांना कधी वाटलं नाही. जी दानत करायची असती ही जवळेकरांनी शिकवलं. म्हणजे कोणाला किती द्यावं हे फक्त जवळेकर ठरवू शकतो आणि आता कोणाकडनं किती घ्यायचं हे पण जवळेकरच ठरवू शकतो. आता काय ठरलंय नेमकं? आता ठरलंय येणाऱ्या इलेक्शन मध्ये फक्त जवळेकराचा आणि जवळेकराचाच विजय असणार आहे. आणि आज आबांनी काय केलंय तुमच्यासाठी असं म्हणजे काम सोडून आलाय तुम्ही? आबांनी भरपूर काय केलंय आमच्यासाठी. नोकरी म्हणा उद्योगधंदे पुण्यात आता बाहेर राहतो मी तर तिथं राहण्याचं हे ते सर्व काही आबाच बघतायत. भरपूर केलं आहे आबांनी आमच्यासाठी. पुण्यात कुठं राहता तुम्ही? कात्रज. मग आता तुम्ही जवळकर म्हणून तुमची हवा असणार तिथं? हो जवळकर म्हणून. कसं वाटतं तिथं गेल्यावर? परवा आबांचा बी कार्यक्रम झाला. परवा आबांचा नवलेब्रीच्या इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्ते. कार्यक्रम प्रचंड मोठा झाला आणि ते कार्यक्रमाला प्रतिसाद बघून एवढं मन भरून आलं की आपल्या आबांचं काहीतरी वर्चस्व आहे पुण्या मुंबईमध्ये. त्यामुळे एवढं म्हणजे आणि ती सगळी लोक आपल्या आबांना सहकार्य करायला येतील असं निश्चितपणाने मी सांगू शकतो. आता पुण्यामध्ये जे कार्यक्रम झाला जे लोक होते आता ते कधी येणार होते आपल्या गावाकडं ह्याच्यासाठी? आता पुण्यामधले 20 तारखेला लोक मतदानासाठी येणार आहेत गावाकडे आणि चालू आहे तिकडे पण बऱ्यापैकी सगळं काम चालू आहे. हां आता काय झालं आहे गेल्या वेळेला शाजीबापू निवडून आले. शाजीबापूंनी काही म्हणजे सुधारणा केल्या आणल्या काही म्हणजे सवलती मिळवल्या बरेचशी म्हणजे अनुदान मिळवलं आणि कामं केली परंतु ती संपूर्ण सर्व ठिकाणी झाली नाहीत. म्हणजे ती ठराविक भागातच झाली आणि बाकीच्या लोक अजून वंचितच राहिली. तर असं व्हायला नाही पाहिजे. सगळीकडे समान हिस्सा म्हणजे ते सुधारणा आहे त्या सर्व आपल्या तालुक्यात पूर्ण सर्व गावांना मिळाल्या पाहिजेत असं म्हणजे असा तो नेता पाहिजे. आणि ह्यांनी काय केलं फक्त म्हणजे जे त्यांना भेटतात ते अशा लोकांनाच फक्त म्हणजे पुढं पुढे त्यांचीच फक्त कामं झाली बाकीची झाली नाहीत कामं. त्यांच्यासोबत जे असतात त्यांचेच फक्त कामं झाले. मग आता सर्वसामान्यांची कामं करण्यासाठी आणि तालुक्याचा विकास करण्यासाठी आमदार कोण झाला पाहिजे? दीपक आबा झाले पाहिजे. दीपक आबा झाल्याशिवाय सगळं सर्वसामान्याची कामं होणार नाहीत कारण ते सर्वसामान्यात मिसळणारं नेतृत्व पाहिजे. सर्वसामान्यात मिसळणारं नेतृत्व दीपक आबा आहे म्हणजे त्यामुळं ते सर्वसामान्यात मिसळू शकतात आणि त्यामुळे सर्वसामान्याची अडीअडचणी ते सोडवू शकतात. ही काय म्हणजे तालुक्या लेवलला फक्त म्हणजे येतात बाकी काय फारच म्हणजे वर्षातून 2 वर्षातून कधी म्हणजे गणपतराव देशमुख कसं होतं दर 6 महिन्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावावर प्रत्येक गाववाडी वस्तीवर ते जात होते आणि तिथली अडीअडचणी ते पाहत होते. आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्यांनी तसं केलं नाही ना. ह्यांनी म्हणजे फक्त तालुक्यात बसून कोण काय मागणी करते तेवढ्याच लोकांची मागणी त्यांनी स्वीकार केला. तसं नाही प्रत्यक्ष वाडी वस्तीवर जाऊन त्यांच्या काही अडचणी आहेत कारण ते लोक काय तुमच्याकडे म्हणजे आमदाराकडं किंवा भेटायला येऊ शकत नाहीत ना. त्यांच्या अडीअडचणी म्हणजे त्यांना तिथे गेल्याशिवाय ते समजणार नाहीत. तर असा नेता पाहिजे की जो वाडी वस्तीवर जाईल आणि लोकांची अडीअडचणी समजून घेईल आणि तो व्यवस्थित मार्गी लावेल असा नेता पाहिजे. आणि असा नेता दीपक पटेल आहे काय आणि त्यांना निवडून द्यावं जनतेनं
असे मी सर्वांना विनंती करतो. याचबरोबर दुसरं काय, सध्याचे जे चालू सरकार आहे यांनी काय केलं, गोरगरिबांना मोफत धान्य दिलं, त्यामुळे शेतकऱ्यांची माझी माझ्यासारखी अशी अडचण झाली की कामाला जे नाहीत मजूर कामाला मिळत नाहीत, मग शेती करणार कशी. आज परिस्थिती अशी झाली आहे की ज्वारी करायला कोण तयार नाही, काम फेरायला तयार नाहीत, तर त्याला म्हणजे माणसंच मिळत नाही, काढायला माणसं मिळत नाहीत, घ्यायला माणसं मिळत नाहीत, म्हणजे मजुराची टंचाई झाली. मजूर नाहीत, मजूर ज्या मजुरांना म्हणजे शासन म्हणजे काय करतं, मोफत तांदूळ, मोफत गहू, मोफत बाकीची सर्व वस्तू, आणि पुन्हा ह्या आत्ताच्या सरकारनं अजून पुन्हा लेडीजना लाडक्या महिन्याला म्हणजे अनुदान दिलं, मग ते पैसे म्हणजे त्यामुळे ते अजिबातच कामाला येणार नाहीत. पुढल्या वर्षी तुम्हाला ज्वारी खायलाच मिळणार नाही अशी मी म्हणजे खात्री देतो. तर ह्या सरकार म्हणून हे सरकार बदललं पाहिजे, हे असलं फुकट देणारं सरकार नको. नाही पण आता काँग्रेसच्या काळात काँग्रेसने फुकटच दिलं काय, नाही दिलं, नाही 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 दिलं, काय दिलं नाही, त्यांचं रेशनचं गहू वगैरे फुकट नाही दिलं, त्यांची किंमत लावतो. ह्याच हे सरकार राहिल्यावरच हे फुकट चालू झाले, हे फुकट दिलं नाही पाहिजे. आमचं म्हणणं काय की शेतकऱ्यासाठी, आता हे मी कुठं बोलतो, शेतकऱ्यासाठी शेतकरी शेती करणंच अवघड झाली, माझी स्वतःची शेती सुद्धा अवघड. मजूर आता चार दिवस मी चार पाच दिवस आणून मजूर हुडकतोय, पण गावं नाहीत, मजूर येणार कामालाच येणार, त्याला पाहिजे ते मजूर देतो म्हणलं तरी येणार, म्हणजे त्यांना काय येत नाहीत तर त्यांची गरजाच भागल्या त्या, म्हणजे त्यांना मोफत धान्य मिळायला लागले, पैसे गॅस मोफत मिळायला, पैसे मिळायला सगळं, त्यामुळे ती कामाला यायला. आता महिना 1500 रुपये एका लीड दिला, चिकर झालं ना, एका कुटुंबाला ते सगळं किराणा वगैरे भागवू शकतात, आणि धान्य तर म्हणजे मोफतच मिळते, मग त्यांनी मला कशाला यावं म्हणून येत नाही. तर त्याच्यासाठी म्हणजे हे असं म्हणजे हे धोरण शासनाचं फार चुकीचं धोरण आहे, तर असं हे धोरण म्हणजे बदललं पाहिजे, म्हणून हे सरकार गेलं पाहिजे. सध्या राजकीय घडामोडीवर काय म्हणायचं तुला? बाबासाहेब देशमुख फिक्स आमदार. काय आता सध्या आमदार कसा असा, कसा असला तरुण असाव आमदार, तरुण पिढी सगळ्या हे बाबासाहेब देशमुखच, तरुण पिढी सध्या वर्चस्व आहे आणि ते बाबासाहेब देशमुखही होणारच आहेत आमदार. आता तू तरुण म्हणून काय प्रयत्न करतोय त्यासाठी? प्रयत्न म्हणजे आम्ही सर्व तरुण मंडळी जी आहेत ना ती युवा आमदार. नाही प्रचार यंत्रणा तू कुठल्या पद्धतीने करणार आहे? प्रचार म्हणजे आमदार करणे, आमदार म्हणजे घरोघरी जाऊन चालू आहे सध्या. अजून काय म्हणायचं तुला बाबासाहेब? अजून 2024 फिक्सच आहे आमदार बाबासाहेब देशमुख 2024 जवळ्यातून सुद्धा लीडनं जाणार. किती लीड भेटेल जवळ्यात? लीडनं जाणार, किती जाणार काय सांगू शकतो. आपल्या भागामध्ये किती लीड? मी सध्या तरंगेवाडीच आहे. तरंगेवाडीत काय परिस्थिती आहे तुझ्या? सगळीकडे चेकअप आहे, चार वाड्यात, तरंगेवाडी, बोपसेवाडी, आगलावाडी, बुरंगवाडी, चार चेकअपच्या वाड्यात, चार लीड भेटेल या ठिकाणी. 100% लीड जाणार. बरं बाबासाहेब आणि आबासाहेब मध्ये तुला फरक काय झाला? आबासाहेब गणपतराव देशमुख तीच आहे, बाबासाहेब म्हणजे आबासाहेब त्याचं रूप आहे ते. असं तुला काय एखादा अनुभव आला का म्हणजे त्याच्यासारखं त्याचं वागणं, चालणं, बोलणं लहान मुलाशी? बाबासाहेब म्हणजे आबासाहेब. आणि 2024 हे विकासासाठी कामं करणार नाही ते. मग कशासाठी काम करतात म्हणायचं? त्यांचं कसं आहे, विकासाचं धोरण नाही, स्वतःचं काय घर भरते ही बघायचं आहे. बाबासाहेब कसं आहे, आबासाहेब विचारावर आहेत, एकदम शांत, लोकांचं काय प्रश्न सोडवायचा येतं, लोकांच्या कल्याणासाठी काय आहे ही बघतात पहिला, स्वभाव शांत आहे, आणि 100% बाबासाहेब निवडून येणार, त्यात काय वादच नाही. तू त्यासाठी काय प्रयत्न करतोय बाबासाहेबांसाठी? आम्ही पहिल्यापासूनच करतोय, आमच्या सोशल मीडिया म्हणा, व्हॉट्सअप, सगळीकडे, हा जिथं जाईल तिथं आम्ही बाबासाहेब सांगतोय, या पर्यंत बाबासाहेबांना निवडून द्यायला लागते. हा अजून काय म्हणायचं तुला? अजून काय म्हणजे आता एवढंच सांगू शकतो, जर तालुक्याचा विकास पाहिला असेल तर बाबासाहेबाशिवाय पर्याय नाही तुम्हाला, आणि जर तालुक्याचा जर अधोगती पाहिला असेल तर मग तुम्ही कोणाला पण निवडून देऊ शकताय. सर मी आहे 43-44 वर्षाचा, मी ह्याच गावात जन्मलो आहे, आबा ह्याच गावात आहे, तर आजपर्यंत आबाशिवाय दुसरं कुठलं पुढाऱ्याचं कधी मनात पण आलं नाही, विचार पण आला नाही. कोण जवळेतली तर आहे ती जी नागरिक, ती तर आबाशिवाय कुठंही जात नाही. दुसरा पुढारी म्हणलं तर वैयक्तिक मला तर कुठला माहीत नाही. आता हे तुमचं बरोबर आहे सगळं, आबाशिवाय तुम्हाला माहीत नाही. मग ह्याच्या आधी आमदार गेलं तुम्ही आबा सोडून मतदान केलं की काय, ह्याच्या पाठीमग काय नेमकी? ह्याच्या अगोदर आबा ज्यांना सांगतेली त्यांचंच फक्त आम्ही अनुकरण करतोय, आबाने सांगितलेले शब्द आम्ही पोडू देत नाही, हेच आमचं म्हणजे कर्तव्य आम्ही मानतो.
म्हणजे आता आबांना निवडून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात, मात्र ज्यांनी आबांना आतापर्यंत साथ दिले नाही ते आता लोक साथ देतील का आबांना? नाही, बापूची नीतिमत्ताच तशी नाही. बापू भर चौकात येतं, जवळ्यात काय सगळ्या तालुक्यात बोललेला इथं, पुढच्या वेळेस आबांना चान्स द्यायचा. आणि आबांनी प्रत्येक वेळेस सगळ्यांना सहकार्य केलेलं. आणि आबाचं कसं आहे, राजकीय म्हणण्यापेक्षा सामाजिक कार्यालय मोठं आहे. आबांनी प्रत्येक गोरगरिबाला, कष्टकऱ्याला, शेतकऱ्याला, मागासवर्गीयांना प्राधान्य दिले. मी आता मागासवर्गीयांचाच आहे, पण आबांच्या घरात जाऊन मी टेबलावर बसून जेवलेला मी आहे. मी लहानपणी, आता सुद्धा आबा म्हणजे काय वाटत नाही ते आम्हाला घरच्यासारखं वाटते. मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी सुद्धा बऱ्याच वेळा आबांना फोन केलं, कधी अनरिसिव्ह झाला नाही असं नाही, तातडीनं त्याच्यावर उपाययोजना. माझ्या घरातली भांडणं लागली तर मी फोन केला होता, आबा विधानसभेत होतं त्यावेळेस सुद्धा, त्यांनी तिथं रिसिव्ह करून माझा इथला प्रॉब्लेम सोडवला. म्हणजे त्यांचं काय असं प्रचार करायची सुद्धा गरज नाही मला वाटतं, कारण त्यांनी तेवढं खरं काम केलंय, कष्ट केलंय आणि खरं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे सर्वसामान्यमध्ये मिसळणार व्यक्तिमत्व आबा आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे. आता प्रचार यंत्रणा कुठल्या पद्धतीने राबवणार तुम्ही? प्रचार यंत्रणा राबवायची सुद्धा गरज नाही, माउथ पब्लिक सिटी आहेच आणि त्यांचं कार्य सगळ्यात मोठं आहे. कारण किती जरी मला तुम्ही सांगितलं बाबा बापूला मत द्या किंवा बाबासाहेबांना द्या, अनिकेत साहेबांना द्या, ह्याची काय गरज वाटत नाही आम्हाला. आमचं प्रश्न कोणी सोडवल्यात, आम्हाला कोण बघतंय, आम्ही आडाअडचणी आल्यावर कुठं जातोय आणि त्या कशा पद्धतीने सोडवले जाते, त्या माणसाला कधीच माणूस विसरत नाही. आणि आबांना तर मी वैयक्तिक तर कधी माझं घर, माझ्या आजोबाच्या काळापासून विसरत नाही. तरुण काय गावात तुमच्या? गावात एक नंबर. दीपक आबा काय लय निवांत बसलाय? हा बसलो. काय नेमकं? दीपक आबा दुसरं काय, आपला चिन्ह आबा. मी राजकारणाचं विचारलंच नाही आहे. आबा डोक्यात आहे तुमची? आबा 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 का कसं ते तसं तसं आबा म्हणतील तसं. म्हणजे आबाने काम केले म्हणून? आबाने काम केले, आबाचं काम चांगलं आहे. होय, अनुभव खूप महत्त्वाचा आहे आणि अनुभव असणे खूप फायद्याचं ठरतो. आणि अनुभव असणारा व्यक्ती म्हणजे दीपक आबा साळुंखे पाटील. आणि अनुभव शेट कुठलीच गोष्ट करता येत नाही, त्यामुळं अनुभवी माणूस हेच पाहिजे आणि दीपक आबा हेच अनुभवी आहेत आणि आबासाठी आम्ही काम करत आहोत. म्हणजे आबांच्या आमदारकीसाठी तुम्ही लढत आहात, काम करत आहात. धन्यवाद.